अतुल नमिता नंदकुमार मात्रे फाउंडेशन आयोजित खेळाडू मेळावा। महाराष्ट्र शेतकरी कामगार पक्षाचे खजिनदार उच्च शिक्षित अतुल मात्रे यांच्या वतीने पेन सुधागड पाली विधानसभा क्षेत्रातील विविध खेळातील खेळाडूंचा मेळावा आयोजित केला होता। या मेलाव्यात खेळाडूंना संबोधित करत असताना त्यांनी खेळाडूंच्या अडचणींवर चर्चा केली। भविष्यात जर त्यांना संधी मिळाली तर या विधानसभा क्षेत्रामध्ये स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी तयार करण्याचे आश्वासन त्यांनी दिलं। भविष्यात याच स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीतून आपल्या भारत देशासाठी ऑलिम्पिक मध्ये जास्तीत जास्त पदक कशी मिळवता येतील याचा प्रयत्न देखील आपण करणार आहोत, असे देखील त्यांच्या भाषणातून त्यांनी व्यक्त केलं। या कार्यक्रमांमध्ये बऱ्याच खेळाडूंनी आपले मनोगत व्यक्त केले। त्यांना येत असलेल्या अडचणी त्यांनी अतुलजी मात्रे यांना त्यांच्या मनोगतातून सांगितल्या। अतुलजी मात्रे यांनी त्यांच्या पद्धतीने जेवढे काही खेळाडूंसाठी करता येईल असा शब्द देखील या सर्व खेळाडूंना दिला। सर्व खेळाडूंना सन्मान चिन्ह देऊन या कार्यक्रमांमध्ये सन्मानित करण्यात आलं। त्याचबरोबर आमच्या आई न्यूजचे मुख्य संपादक अक्षय प्रभावती जनार्दन पाटील यांना देखील या कार्यक्रमामध्ये क्रीडा समालोचक काम करत असल्याने सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमासाठी शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावरील खेळाडूंची या कार्यक्रमाला उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता मात्रे सरांनी केलं आणि या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद देखील विधानसभा क्षेत्रातील सर्व खेळाडूंनी दिला। अनेक वेळेला आपली अनेक वेळा भेट होते की बाबा हा विद्यार्थी आहे स्विमिंग मध्ये, याला इथे प्राईज मिळाला, हा विद्यार्थी आहे कराटे मध्ये तो इंटरनॅशनल जाऊन आला, हा विद्यार्थी आहे हा इथे या स्पर्धेमध्ये हे बक्षीस घेऊन आला। पण आपण ज्या गावामध्ये ज्या घरी त्याची भेट घेतो ते पासून 15-20 किलोमीटरच्या परिघामध्ये कुठल्या प्रकारची खेळाची व्यवस्था आहे तर नसते ती। तो प्रश्न जो आहे तो आपल्याला मनाला भेटवतो की अशा प्रकारचं उत्तम कौशल्य टॅलेंट असलेले आपल्याकडे विद्यार्थी आपल्याकडे खेळाडू, पण असं असताना देखील त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारे खेळाच्या सुविधा सोयी उपलब्ध नाही, त्याच्यामुळे त्यांना त्यांच्यामध्ये कौशल्य असतं त्यांच्यामध्ये गुण असतं देखील त्यांना पुढे जाता येत नाही। आता इथे या मंचावरती जेवढे मान्यवर जे या क्षेत्रात आहेत त्यांच्यावर कदाचित त्यांनी अनुभव सांगितले, गोष्टी सांगितल्या तर त्या त्याच प्रकारच्या असतील की त्यांना कदाचित आणखी चांगलं करणार असतं, पण सुयोग्य वातावरण नसल्यामुळे सुयोग्य सोयी नसल्यामुळे त्यांना ते करता आलं नाही। आणि याचं उत्तम उदाहरण कदाचित तिथे पेण शहरामध्येच जे क्रीडा संकुल आहे तिथे जर तुम्ही भेट दिली तर तुम्हाला लक्षात येईल की त्याची जी काही दुरावस्था झालेली आहे त्याच्यावरना आपण इथे खेळायला किती महत्व देतो, आपण क्रीडा या विषयातले जे इतर गोष्टी त्याला किती महत्व देतो त्याचं आपल्याला उत्तम उदाहरण त्या क्रीडा संकुलाला भेट दिल्यावरती लक्षात येते। आज मी या विभागामध्ये लहानपणी नेहमी गावी जेव्हा राहिलेलो आहे तेव्हा इथे सामान्य खेळ आहेत, म्हणजे तुमच्या कबड्डीपासून विटी दांडूपासून क्रिकेट पर्यंत या सगळ्या खेळांमध्ये आपल्या इथे आपल्या घरातली सगळीच लोक खेळताना आपल्याला पाहायला मिळालेली आहेत। असं असताना ह्या सगळ्यांचे जे गुण आहेत